नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आदर्श शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण ज्वारीवर पडणाऱ्या रोगाविषयी माहिती बघणार आहोत प्रामुख्याने बघायला गेलं तर अगोदरच्या काळात ज्वारीवरती कोणताही रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला झाल्याचा दिसत नव्हता परंतु आता ह्या काही दिवसामध्ये ज्वारीवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात बघायला भेटत आहे ज्यावेळेस आपली ज्वारी लहान असते त्यावेळेस ही आळी त्या ज्वारीतील पोग्याला खायला सुरुवात करते ज्यावेळेस आपल्या ज्वारीचा पोगा आळी खाते त्यावेळेस आपल्या पिकावरही त्याचा परिणाम होतो तर मित्रांनो या आळीला आपण कशा प्रकारे रोखू शकतो याविषयी मी तुम्हाला काही उपाययोजना करायला सांगत आहे तर तुम्ही त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका मित्रांनो तुमची ज्वारी जर आता गुडघ्याला लागत असेल तर तुम्ही ज्वारीमध्ये गेल्यानंतर बघू शकता की आपल्या ज्वारीची पानं या आळीनं खायला सुरुवात केली आहे तर तुम्ही ज्यावेळेस पोगा बाहेर काढता त्यात तुम्हाला एक आळी बघायला भेटते तर ही आळी जी असते ती आळी तंबाखू आळी आहे तिलाच आपण लष्करी आळी देखील म्हणतो ही आळी आपल्याला मका आणि ज्वारीवरती मोठ्या प्रमाणात पडलेली आपल्याला आढळून येत आहे तर आपण यासाठी काही औषधं सांगत आहेत तर ते आपण औषधाची फवारणी करून घेतली तर आपण या आळीला कंट्रोलमध्ये करू शकतो तर मित्रांनो आपल्याला जवळच्या मार्केटमध्ये जाऊन इमामॅक्टिन वेन्जॉइट नावाचं एक औषध आणायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही कराटेही वापरू शकता मित्रांनो लोकल कंपनीचेही इमामॅक्टिन बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि जर तुम्हाला रिझल्ट प फास्ट किंवा पटकन पाहिजे असेल तर तुम्ही येमामॅक्टिन बेन्झॉइट प्रो क्लेम या नावाचं औषध घ्यायला विसरू नका तर प्रो क्लेमचं जे औषध आहे ते शंभर टक्के आपल्याला रिझल्ट देतच तर मित्रांनो इमामॅक्टिन बेन्झॉईट ची आपल्याला प्रकारे फवारणी करायला पाहिजे ते पण तुम्हाला सांगतो तर एमामॅक्टिन जे आहे ते आपल्याला शंभर ग्रॅम एका पंपासाठी टाकायचं आहे आणि जे आपलं शेवर जे असतं ते प्रतिपंप दहा मिली टाकायचं आहे आणि आपला जो फवार असतो पंधरा लिटर सॉरी आपला अठरा लिटरचा तो आपल्याला पूर्ण भरायचा नाही फक्त पंधरा लिटर आपल्याला भरायचा आहे तर काही फवारे जे असतात सोळा लिटरच्या असतात आणि काही अठरा लिटरच्या असतात तर आपल्याला चांगला रिझल्ट घेण्यासाठी फक्त पाणी जे आहे ते पंधरा लिटरच भरायचं आहे आणि मित्रांनो दुसरं कोणतंही इमॅक्कीन आपल्याला त्यासारखा रिझल्ट देऊ शकत नाही तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी ज्वारीवरती कशा प्रकारे फवारणी करत आहे तर आपल्याला ज्वारीवरती फवारणी करताना आपल्याला ज्वारीला पूर्ण आंघोळ घालायची नाही तर आपल्याला एकदम फास्टमध्ये फवारायचं आहे फक्त त्या पानावरती थोडे थोडे शिंतोडे जातील अशा पद्धतीने आपल्याला फवारणी करायची आहे आपल्याला प्रति एकरी एकच पंप पुरेल या पद्धतीनेच फवारणी करावी लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ज्वारीवरील आळीचे नियंत्रण करू शकता शेतकरी बंधूंनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद